नमस्कार सर्वांना. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. मी आज कोजागिरी पौर्णिमाचं दूध कसं बनवायचं तुम्हाला सांगतोय. इथं बघा, आमचं देवाची पूजा पण केलेलं आहे मी. आज लक्ष्मी पूजा असते नाही, म्हणजे घरात नकारात्मक शक्ती जाऊ म्हणून पूजा केलेला आहे ते. काय प्रमुख काली कसल ते ले ते पितळच्या याच्यामध्ये, म्हणजे पितळचं प्लेट वगैरे काहीतरी असलं तर त्यामध्ये अन्न ठेवायचं होतं. पण माझ्याकडे पितळचं हा एकच आहे, सगळे गावाकडे आहेत म्हणून त्यात तांदूळ घालून ठेवलेले. बघा गाईस, छत्रपती श्री शिवाजी महाराज आमचा देवा आहे, छोटासा गरिबांचा फोटो आहे मोठा. कस दिसे सांगा, छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि काय माहिती देणार आहेस? काय कॅमेऱ्यात बघून बोल, इकडे काय काय नाही. पिढचा आहे चळण दिसून आले देखे दे सांगतो. सांगतो दे. असं आमचं घर आहे गरीबाच, काय करणार. हे आम्ही कपाट घेतला किती हजारला का सांगले? 2500 2500 कपाट घेतलेला आहे. कपडे ठायचा आमच्याकडे मोठा होता लग्नाचा, पण हा काही हा दरवाज्यातून येत नव्हता. तर ह्याच्यातून बघायचं, इकडे बघ सांगला, ह्यातून बघायचं आहे. असं बघायचं असते ना, असं बघायचं असते तुम्हाला का मी तुम्हाला आज मिळते उद्या येते. तरी आज बघ अडवान्स मध्ये बघ के हे पिठचा छाणीत ना बघायचं असते का कुठल्या असं आहे का? तर करवा चौथ म्हणतात त्याला, करवा चौथ. तर गाईस, दूध आणलेलं आहे सोनाली करणारे. आता कोजागिरी पौर्णिमेचा दूध कसं तयार करतात. आता हा इथून पुढे आयफोन मध्ये व्हिडिओ चालू झालेला आहे, कसा आहे क्लिअरिटी बघा. चला तर दूध तयार करताना भेटूया. गाईस, मी लक्ष्मीची पाया पडणार आहे. आपलं घरी असलं की बनेल. आणि चिड्डी मस्त गार वारा. तर गाईस बघा, इथं गणपती पण आहे, सर्व काय आहे आमच्याकडे. रोज सकाळी सोनाली फुलं चोरून आणते, हे फुलं इथे भिजू काढल्या. तर चला गाईस, दाखवतो तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ. तर गाईस, आम्ही आणलेलं आहे 2 लिटर दूध. 2 लिटर बघा, आयफोन चालू झालेला आहे. क्लॅरिटी कशी आहे दूध बघा. तर असं म्हणते की कोजागिरी पौर्णिमा, आज फक्त पूजा करायचं आणि उद्या दूध प्यायचं असं बोलतायत. काय हे खरं आहे सोनाली? हो, आता ग्रहण किती 8:40 काहीतरी ग्रहण लागलेला आहे. तो ग्रहण 1:01 पुढे ते ग्रहण संपणार आहे, समाप्ती होणार आहे, म्हणजे उद्या सकाळी. हे मसाला आहे गाईस, आम्ही स्वस्त मधला मस्त आणलेला आहे, 20 रुपयाचा, गरीब आहे म्हणून.
तुम्ही पण असं आणू शकता. आमच्या सोनालीला सांगत होतो या किराणा दुकानामध्ये भेटतंय, तरी पण सोनालीला अंगात नसते, अंग नसते बोलते ना एक प्रकारचा. हा कुठे गेलो, काय काय आणले? कांदा आणलेले आहेत गाय 70 रुपये किलो, डोळ पांढरं झाले आहेत. सोनालीला आणले बघा, ऐकत नाही, बोलतो तो आज मसाला भेटेल. 70 रुपये किलो कांदा, काय चांगला गाय 200 रुपयाला 3 किलो कांदा. काय बोलणार, गरीबाची परिस्थिती. दूध असं गरम करून घ्यायचं आणि मसाला टाकायचा. हे काळ्या तोंडाचं आज गोरु दिसायला आले आयफोन मुळे. रांगोळी दाखवा. तर सोनाली थांबा गाईस, खोली गेट वरनी मॅम सोनाली रांगोळी काढल्या बघा गाईस. काय काय कडत कडला चंद्र तारे आहेत काय सोनाली आहे गाईस. परफेक्ट गरम करून घ्यायचं दूध. आम्ही आज फक्त व्हिडिओ करणार आहे, उद्या आम्ही सुरुक दूध पिऊन मग व्हिडिओ टाकणार आहे. कारण आज असं बोलतंय की काय बोलते सोनाली, आज फक्त दूध हे करून पौर्णिमा करून उद्या दूध प्यायचं असं बोलते. बघूया ते काळ्या तोंडाचा गरज दिसली. आजपासून गरज दिसणार आहे रोज, कारण आमचा आयफोन आलेला आहे रिपेरिंग होऊन. थोडं प्रोसिजर काय काय सांग की तसंच तुम्ही सांगा. तुम्ही बोलायला मला अगोदरच कमेंट मध्ये सांगितलंय तो सोनाली पेक्षा तोच लय बडबड करतोय सांग. काय बोलणार सांग, आमचं चॅनल काय जरा पळत नाही, जरा सांग त्याच्याबद्दल काय. त्याच्याबद्दल काय सांगू मी आता, काय सांगून सांगून थकलेला आहे आता. आमचं चुकी काय आहे सांगा म्हणजे, पण ते पण काय सांगतच नाही. काय करायचं गाईज, आमचं काय असलं तर सांगा, आम्हाला काय सांगत पण नाही. गाईज आमच्या व्हिडिओला काही व्ह्यूज लाईक काही येत नाहीत, काय सबस्क्रायबर तर काय वाढत नाही. हा सांग स्टार्ट. मॅडम भडकलेल्या दूध म्हणजे दूध घाट घेतलेलं आहे, दूध अर्ध हवं म्हणजे मसाला मध्ये वेलदोड वगैरे सगळं घातल्या जाते. सोनाली पक्का घाबरली आता. तर गाइस ही मसाला आहे, हात बघा, बदाम काजू काय नाही, हा बदाम काजू आणि पिस्ता, हा सगळं म्हणजे वेलदोड वगैरे सगळं बारीक करून घ्यायचं. बारीक करून ते पावडर दुधात घालायचं, त्यानंतर दूध बनवून तयार होते. असं आहे का, करा मग कधी करणार आहे बघा. आता पटापट आवरा तुमचा व्हिडिओ, 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा चाललाय, पण बघणार आहे का बघा. आम्ही
याला मसाला घातलेला आहे आणि याला साखर पण घालून घेऊया ठीक आहे झालं किती कोर दिसले बा काळ थवळे किती टाकायचं साखर अर्धा किलो अर्धा किलो एक थोडं टाकायचं कशाला मी पाव लिटर पेक्षा पण कमी दूध घेतलेलं आहे सगळे म्हणतात मी लय बोलते व्हिडिओ सोनाली आमची बोलकी नाही मला बोलायला लागते सगळं त्यामध्ये केसर पण टाकून घेते पण आमच्याकडे केसर ह्यात घातलेलं आहे तर दाखवतो या इथे केसर मोबाईल टाकतो नाही बघू शकता इथे केसर पण आहे यात मोबाईल तर नाही आता ह्याला शिजून घेऊया आम्ही शिजून घ्या काय झाले सांगाले तयार झालेलं आहे असं झालेलं आहे दूध झालंय का असं सांगा तुम्ही कमेंट मध्ये आज कालच्या मुलींना जास्त कष्ट नको म्हणून डायरेक्ट मसाला द्यायला लागले काय करणार दुनियात असं बदला लागले आता काय परफेक्ट दूध रेडी झालेलं नाही अजून काय टाकलेले टाकलेले काय टाकले नाव माहित नाही पण मसाला टाकले असली रेसिपी बनवणारी कडू जायला येते कधी होणार आहे रेडी झालं काय हो झालेला आहे पूजा कर देवाला किती रुपये खर्च सांगाले 10 रुपये काजू 10 रुपये असं जवळपास अजून 10 रुपये अजून 50 घेतले अजून ना किराणा दुकान मध्ये जर आई आई काय तर जलमात नाही केसर दूध मसाला आहे पूजा करणार पौर्णिमाचं दूध कशाला बनवतात माहितीये का तुम्हाला म्हणजे हा आता थंडी दिवस सुरू झालं त्या कारण ज्ञानी बाबा मी काय मी असलेलं सांगायला लागलं तर असं ज्ञानी बाबा मी काही सांगत नाही आता व्हिडिओ सांगत खोजागिरी पौर्णिमाचं दूध तयार झालेलं आहे सोनाली आता पूजा करणार आहे कसं पूजा करते बघू हे काय तोंडाच नुसता हात फिरवायला येते तर असं दूध तयार झालेलं आहे तर आता पिताना दाखवतो सोनाली चंदा मग पाहिजे सोनाली सांगतो तुम्ही ऐकत नाही सोनाली चंदा मग दाखवतो ये तुला ये काय तोंडाची ये चंदा मग दाखवतो मला मग असे दिसत आहे
सोनाली चंदा मामा दिसला नव्हता, दिसला का सोनाली? चंदा मामा कसा दिसणार आहे आता? जर तुझ्या चंदा मामा दिसो दिसना की दिसना दिसा